मल्लाने चॅनलचा सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूमुळे पसरत असलेला आजार हा साथीच्या संसर्गजन्य आजार म्हणून घोषित केला असून राज्य शासनानं कोरोना विषाणू कोविड-19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्या त्या स्तरानुसार संबंधित जिल्ह्यामध्ये निर्बंध शिथिल व कडक करण्याबाबत निर्देशित केले आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्यातील जळगाव रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये कोविड-19 विषाणूचे वेगवेगळ्या स्वरूपातील उदाहरणार्थ डेल्टा प्लस विषाणूंच्या संसर्गामुळे बाधित झालेले रुग्ण आढळून येत असल्याने सूट देण्यात आलेल्या निर्बंधामध्ये काही प्रमाणात वाढ करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार योग्य उपाययोजना करण्यात याव्या म्हणून संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात दिनांक 27 जूनपासून त्याही व्यक्तीस केवळ वैद्यकीय सेवा वगळता सायंकाळी 5 ते सकाळी 5 वाजेपर्यंत मुक्तपणे संचार करण्यास मनाई असेल. तसेच संचारबंदी कालावधीत आरोग्य विभाग, पोलीस विभाग, महसूल विभाग, अग्निशमन विभाग, विद्युत मंडळ विभाग, नगरपालिका कार्यालय, पाणीपुरवठा कार्यालय, अन्न नागरी पुरवठा, पशुवैद्यकीय सेवा, बँका व आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित सर्व कार्यालय, कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांना ये जा करण्यास सूट राहील. तसेच जमावबंदी, सार्वजनिक ठिकाणी एका वेळेस 5 पेक्षा अधिक नागरिकांना एकत्र येण्यास राहील. तर देण्यात आलेले आहे तपशील त्याप्रमाणे. अत्यावश्यक सेवेशी संबंधित सर्व दुकाने आस्थापना त्यांच्या वेळेनुसार सर्व दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने व आस्थापना यांच्या वेळा सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. मॉल्स, सिनेमागृहे, मल्टिप्लेक्सगृह बंद असणार. रेस्टॉरंट सोमवार ते शुक्रवार व या दिवशी दुपारी 4 वाजेपर्यंत 50% क्षमतेसह सुरू राहतील. त्यानंतर घरपोच सेवा देण्यास मुभा राहील. खाजगी आस्थापना कार्यालय सर्व 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. कार्यालयीन उपस्थिती शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये 50% कर्मचाऱ्यांची उपस्थितीसह सुरू राहील. लग्न समारंभाबाबत 50 व्यक्तींच्या उपस्थितीतच करणे बंधनकारक राहील. अंत्यविधी 20 व्यक्तींच्या उपस्थितीत करणे बंधनकारक राहील. बैठका, निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था यांच्या सर्वसाधारण सभा 50%च्या मर्यादेतच करणार राहील. व्यायामशाळा, जिम, केश कर्तनालय, दुकाने, ब्युटी पार्लर, पार्लर्स, वेलनेस सेंटर्स 50% क्षमतेसह दुपारी 4 वाजेपर्यंत परंतु दुकानात येणाऱ्या ग्राहकांनी पूर्वनियोजित वेळ ठरवून करण्याच्या अटीवर सुरू राहतील. AC लावण्यास बंदी असेल. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बाबतीत 100% क्षमतेसह सुरू राहतील. प्रवाशांना उभे राहून प्रवास करता येणार नाही. कोविड मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याबाबत केंद्र शासन राज्य शासनानं कोविड-19 योग्य वर्तणुकीनुसार दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे जसे की चेहऱ्यावर योग्य प्रकारे मास्क लावणं, सामाजिक अंतर ठेवणं, हात वारंवार साबणाने धुणं, सॅनिटाईज करणं, सार्वजनिक ठिकाणी सर्वांनी काटेकोर पालन करावे, तसेच सर्वांनी लवकरात लवकर लसीकरण करून घेण्याबाबतचं यावेळी सांगण्यात आलेलं आहे. कोविड-19 वर्तणुकीचे शिष्टाचार पालन करणे बंधनकारक राहील. ज्या व्यक्ती आस्थापना घटक या कोविड-19 वर्तणुकीचे शिष्टाचार पालन करणार नाहीत त्या यापूर्वी निगमित करण्यात आलेल्या आदेशानुसार दंडास पात्र राहतील. तसेच सदर नियमांचे वारंवार उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास कोविड-19 विषाणू संसर्ग अधिसूचना अस्तित्वात आहे तोपर्यंत बंद करण्यात येतील. अंक 27 जूनपासून संपूर्ण आदेशाचं पालन करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून याबाबतीत पूर्णपणे काटेकोरपणे कोविड-19 नियमांचं पालन करण्यासाठी आदेशित करण्यात आले आहे. शैलेंद्र चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार.